मागितला आरक्षण आणि मिळाला लाठ्यांचा प्रसाद. हिंगोलीच्या कडोली इथे ही घटना घडली आहे. हिंगोली पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. कडोली इथे मुख्यमंत्री एका कार्यक्रमात भाषण करत असताना मराठा शिवसैनिक सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी आणि ॲट्रॉसिटी कायदा हटवण्याची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या आणि त्यावेळेला तिथे उपस्थित पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष विनायक भिसे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महाराष्ट्रामध्ये आजवर संपूर्ण लाखोच्या संख्येने मराठ्यांचे मोर्चे निघाले आणि हे सर्व मराठ्यांचे मोर्चे शांततेने निघाले, परंतु या सरकारला लाखो लाखोचे मोर्चे निघून सुद्धा या मुख्यमंत्र्यांना जाग येत नाही. त्यामुळं यापुढं मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षणाची मागणी असो किंवा ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात येऊ, या मागणीसाठी ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री जाईल त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अशाच घोषणा देण्यात येईल आणि मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून याचा निषेध करण्यात येईल.